नमस्कार, धीरज किचन मराठीमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज दिवाळी विशेष भागामध्ये आज आपण बेसनाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत. तर चला सुरू करूया आजची ही रेसिपी. तर इथे मी एक कप बेसन घेतलेलं आहे. नॉर्मल आपण जे नेहमी बेसन वापरतो तेच घेतलेलं आहे. तुम्ही जाडसर बेसनसुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथे मी पाव कपपेक्षा थोडं जास्त रूम टेम्परेचरवर असलेलं तूप घेतलेलं आहे. हे जर तूप वितळून घेतलं तर अर्धा कप याचं प्रमाण होतं. तर तुम्हाला अर्धा कप वितळलेलं तूप घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी थोडेसे काजूचे काप घेतलेले आहे, दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, साधारण पाव कप रवा आहे. तर सर्वात अगोदर आपण बेसन भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक कप बेसन पॅनमध्ये घेतलेलं आहे. पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम तुम्हाला मंदच ठेवायचा आहे. 10 ते 12 मिनिटे आपल्याला हे कोरडंच बेसन भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवलेला आहे. सुरुवातीपासूनच मी गॅसचा फ्लेम लो ठेवणार आहे आणि कंटिन्युअस चालवत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. थोडा वेळसुद्धा अशी गॅप द्यायची नाही, कंटिन्युअस फिरवत राहायचं आहे. इथे जी मी टायमिंग सांगत आहे ते परफेक्ट टायमिंग सांगत आहे. तुम्ही बघू शकता मी इथे माझ्याजवळ घड्याळ आहे. तर मला किती वेळ लागलेला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर 10 ते 12 मिनटं हे बेसन मी कोरडंच भाजून घेतलेलं आहे. बेसन जेव्हा आपण भाजतो तेव्हा अगोदर तुपामध्ये नाही भाजायचं, कारण सुरुवातीला तूप घातलं आणि नंतर त्यामध्ये बेसन घातलं तर जे बेसन आहे ते तूप पूर्ण शोषून घेतं आणि ते बेसन खूप असं हेवी होतं. आणि ते जेव्हा आपण ते परतायला जातो तर ते एवढं हेवी होतं की ते बरोबर परतले जात नाही, बरोबर भाजले जात नाही. तर तिथे बेसन कच्चं राहण्याचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे बेसन अगोदर कोरडंच भाजून घ्यायचं आणि नंतर 10 ते 12 मिनटं भाजल्यानंतर त्यामध्ये आपण तूप ॲड करणार आहोत. तर सुरुवातीला आपण यातलं अर्धच तूप घालूया. पूर्ण तूप एकाच वेळेस नाही घालायचं, थोडं थोडं करून आपण तूप घालणार आहोत आणि बेसन भाजणार आहोत. तर छान खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे बेसन मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. कंटिन्युअस ढवळत मी हे बेसन भाजून घेत आहे. तुम्ही बघू शकता तूप छान मिक्स झालेलं आहे बेसनसोबत. आता आपण उरलेलं तूपसुद्धा यामध्ये घालूया. मिक्स करून घेऊया छान. आता सुरुवातीला तुम्ही बघू शकता जे बेसन पीठ आहे ते सगळं तूप जे आहे ॲब्झॉर्ब करेल आणि नंतर हळूहळू तूप सुटायला लागेल. तर हे मी कंटिन्युअसली फिरवत आहे. तुम्ही बघू शकता आपलं तूप सुटायला लागलेलं आहे. तर ह्या सर्व स्टेजमधून आपलं बेसन जे भाजण्याची प्रोसेस आहे सर्व स्टेजमधून गेलेलं पाहिजे. तूप ॲब्झॉर्ब करणे, त्यानंतर तूप सुटतं ते. आता तुम्ही बघू शकता पुन्हा हे थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि इथे साधारण 30 मिनिटं झालेलं आहे हे बेसन परतून. आता यामध्ये मी रवा घालणार आहे. तर रवा घालण्याच्या अगोदर आपल्याला यामध्ये 2 चमचे तूप घालत आहे मी पुन्हा. रवा घालण्याच्या अगोदर मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता छान बेसन आपलं मस्त भाजलं गेलेलं आहे. आता यामध्ये मी जो आपण पाव कप किंवा एक छोटी वाटी रवा घेतलेला होता ते घालूया. बारीक रवा घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. रवा घातल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि रवा घातल्यावर पुन्हा 10 ते 12 मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे मिश्रण. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सुरुवातीचे 10 ते 12 मिनटं बेसन कोरडं भाजायचं आहे, त्यानंतर समोरचे 20 मिनिटं तूप घालून भाजायचं आहे, म्हणजे टोटल 30 मिनिटं बेसन भाजून घ्यायचं आहे. आणि जे शेवटचे 10 ते 15 मिनिटं आहे त्यामध्ये तुम्हाला रवा घालून भाजायचा आहे. तर तुम्ही बघू शकता छान खरपूस रंग आलेला आहे आणि इथे पूर्ण 45 मिनिटं मला वेळ लागलेला आहे हे बेसन आणि रवा भाजायला. आता इथे मी गॅस बंद करतो आहे. आपलं बेसन आणि रवा खूप मस्त खरपूस भाजला गेलेला आहे, रंगही त्याचा चेंज झालेला आहे. गॅस बंद केल्यावरही बेसन तुम्हाला ढवळत राहायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, कारण आपली कढई फार गरम आहे. ते थोडंसंही दुर्लक्ष केलं की ते लगेच जळून येऊ शकतं. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यावर लगेच तुम्हाला हे ढवळत राहायचं आहे, फिरवत राहायचं आहे.
यामध्ये पाण्याचा फुलवा मारल्यामुळे जे बेसन आहे छान फुलतं आणि जे लाडू आहे ते टाळूला चिपकत नाही. त्यामुळे हे प्रोसेस तुम्हाला नक्की करायची आहे. तुम्ही या जागेवर दूध वापरू शकता पण दुधामुळे लाडू लवकर खराब होण्याची भीती असते, त्यामुळे इथे मी पाणी वापरलेलं आहे. त्यामुळे लाडू बरेच दिवस 20 ते 25 दिवस छान टिकतात. तर गॅस बंदच आहे आणि मी हे फिरवत आहे. आता यामध्ये मी थोडेसे काजूचे काप घालतो आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काजू पावडरसुद्धा घालू शकता, पण जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा दाताखाली जेव्हा हे काजूचे काप येतात तर खूप छान लागतात. त्यामुळे तर हे मी कंटिन्युअस फिरवत आहे कारण आपली कढई अजूनही गरम आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, एका ताटामध्ये काढून घेऊया. मिश्रण आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, गार करून घ्यायचं आहे. तर हे मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. साधारण याला 30 ते 40 मिनिटे लागेल, तर आपण 30 ते 40 मिनिटे वाट बघूया. तोपर्यंत आपण पिठी साखर तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी साखर घेतलेली आहे एका मिक्सरच्या बॉलमध्ये. यामध्ये मी थोडेसे वेलची पूड किंवा तुम्ही वेलची घालू शकता. तर मी साल काढून वेलची इथे वापरतो आहे, विलायची. आणि हे मिक्सरला मी फिरवून घेतो. तर इथे आपली पिठी साखर तयार आहे. तर आपण 1 कप बेसन घेतलेलं आहे, तर 1 कप बेसनाला इथे मी 1/2 कप पिठी साखर वापरणार आहे. तर इथे आपलं हे जे मिश्रण आहे थंड झालेलं आहे, गार झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 छोटा चमचा वेलची पूड घालतो आहे. त्यानंतर इथे मी थोडंसं जायफळ घालतो. जायफळ नक्की घाला बेसनाच्या लाडवांमध्ये, कारण जे पण चणा डाळीचे जे पदार्थ असतात, जसं आपली पुरणपोळी झाली, बेसनचे लाडू झाले, यामुळे जायफळच्या चवीमुळे खूप छान चव येते. आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. 1/2 कप इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला थोडं गोड हवं असल्यास तुम्ही कमी जास्त करू शकता. तर 1 कप बेसनाला 1/2 कप पिठी साखर आपण इथे वापरलेली आहे. हे आता मी छान मिक्स करून घेतो हाताने. लक्षात ठेवायचं आहे गार झाल्यावरच साखर मिक्स करायची आहे. जर तुम्ही गरम असताना यामध्ये साखर मिक्स केली तर जे लाडू आहे तुमचे कडक होतील, तर ते आपल्याला नाही करायचे आहे. लाडू आपल्याला छान पेड्यासारखे सॉफ्ट ठेवायचे आहे. त्यामुळे हे मिश्रण थंड झाल्यावर, गार झाल्यावर आपण पिठी साखर ॲड केलेली आहे. तुम्ही बघू शकता छान मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला हे जे मिश्रण आहे हे तूप बेसनामध्ये छान मुरतपर्यंत असंच ठेवायचं आहे. याला साधारण 5 ते 6 तास किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता. आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हे 20 ते 25 मिनिटे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर तुमच्यावर आहे. मी हे असंच झाकून रूम टेम्परेचरवरच ठेवणार आहे. रात्रभर छान तूप आपल्या बेसनाच्या याच्यात, बेसनाच्या आणि रव्यामध्ये छान मुरेल. आणि मग सकाळी याचे लाडू वळून घ्यायचे. आणि जर वेळ कमी असेल तर हे लगेच फ्रीजमध्ये ठेवा, 20 ते 25 मिनिटं राहू द्या आणि बाहेर काढून मग लाडू वळवण्यासाठी सुरुवात करू शकता. तर इथे मी रात्रभर हे मिश्रण असंच ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता छान तूप जे आहे छान मुरलेलं आहे आपल्या बेसनासोबत. आता एक एक करून आपण याचे लाडू वळून घेऊया. गोल गोल आकाराचे लाडू बघू शकता. हलक्या हाताने बेसनाचे लाडू वळवायचे आहे कारण यामध्ये तूप आहे. आणि जसे जसे आपण लाडू वळतो तर हाताच्या हीटमुळे ते तूप सुटतं त्याला. त्यामुळे त्याचा शेप छान गोल राहण्यासाठी अगदी हलक्या हाताने तुम्हाला लाडू वळायचे आहे. तर अशाच प्रकारे मी सर्व लाडू इथे वळून घेणार आहे. हे लाडू खरंच खूप छान लागतात. आणि इथे आपण जाड बेसन नाही वापरलं आहे, त्यामुळे जे नॉर्मल आपलं बेसन असतं तेच घेतलेलं आहे. त्यामुळे इथे रवा वापरलेला आहे. जर तुम्ही जाड बेसन वापरलं तर रवासुद्धा नाही वापरला तरीही चालेल. त्यानंतर माझ्याजवळ इथे पिस्त्याचे आणि बदामाचे बारीक करून घेतलेले काप आहे. हे आपण सजावटीसाठी वापरणार आहोत. तर हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्ही मनुका वापरू शकता, काजू लावू शकता, कुठलाही सुकामेवा वापरायचा असल्यास तुम्ही इथे लावू शकता. तर इथे मी एकदम छोटे छोटे काप केलेले आहे, त्यामुळे लाडू खूप छान दिसतात आणि खायलाही खूप सुंदर आहे. लाडू पेढ्यांपेक्षाही सुंदर लागतात बेसनाचे लाडू. आणि जसे जसे मुरेल
म्हणजे 1 ते 2 दिवसानंतर याची चव अजून वाढते. छान तूप बेसनाच्या याच्यात मुरलं की लाडवाची चव आणखीन वाढते. तर इथे आपले बेसनाचे लाडू तयार आहे. तर याचं सर्व साहित्य मी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. या दिवाळीला तुम्ही नक्की करून बघा. तर मित्रांनो, या दिवाळीला नक्की हे बेसनाचे लाडू करून बघा. आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला एक बेल आयकॉन आहे त्यावरसुद्धा क्लिक करा. तर भेटूया अशाच मस्त दिवाळी स्पेशल रेसिपीसोबत याच आठवड्यात. तोपर्यंत बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये. खूप खूप धन्यवाद.